माहिती अधिकार कायद्यामध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी फलके हातात घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी केली. माहिती अधिकार कायदा वाचवा, आमचा हक्क, माहितीचा हक्क, चला एकत्र येऊया अशा आशयाची फलकं हातात घेऊन त्यांनी आपला निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने माहिती अधिकारात ज्या पद्धतीने बदल करून या कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण देशभर आंदोलन होत आहे. आज नाशिककर म्हणून आज सर्व तरुण विद्यार्थी लोक संघटना एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने माहिती अधिकारामुळे या देशातले अनेक भ्रष्टाचार बाहेर आले, या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे राज्याचा आयुक्त नेमण्याचा आणि त्याचे भत्ते आणि इतर ह्या गोष्टी देण्याचा अधिकार जो पूर्वी 5 वर्षाचा होता तो आता 2 वर्षाचा करून त्याच्यावरती अंकुश आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. त्याचप्रमाणे माहिती अधिकारामुळे या देशातले अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले आणि या देशात लोकशाही सुदृढ करायची असेल तर माहिती अधिकाराचा आवाज हा दाबला गेला नाही पाहिजे आणि या विरोधात सर्व लोक या पुढच्या काळात अधिक रस्त्यावरती उतरतील. आणि मोदी सरकारने या सरकारने बदल करून सर्वसामान्यांना दिलेला मिळालेला माहितीचा अधिकार कायद्याचा आवाज दाबण्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे, याचा आम्ही नाशिककर म्हणून निषेध करतो.